हॅलो फ्रेंड्स, भारतीय रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे कांदा भजी, खमंग कुरकुरीत आणि कमी तेलकट। मी दोन कांदे घेतले आहेत अशा प्रकारे चिरून, आणि आपल्याला ते अशा प्रकारे मोकळे करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला घालून घ्यायची आहे कोथिंबीर। कोथिंबीर जास्त घालून घ्यायची आहे, त्यामुळे भज्यांना टेस्ट मस्त येते। चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट। तुम्ही याच्यामध्ये मिरच्या घालू शकता, मी घालणार नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता। थोडासा बेकिंग सोडा, सोड्यामुळे भजी कुरकुरीत बनतात। थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे, मी घातला नाही, तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे। मी मोठे 3 चमचे घालून घेतले आहेत। असं करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आगेल तसं पाणी घेऊन आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। पिठामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं तर तुम्ही 1 चमचा अजून पीठ घेऊ शकता। भजीचं पीठ थोडं आपल्याला घट्ट बनवायचं आहे, कारण भजी त्यामुळे कमी तेलकट होतात। तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे पीठ तयार करून घेतलं आहे घट्ट। असं भजी तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं होतं। तेल गरम झालं आहे तर मी भजी सोडणार आहे, एकदम छोटी छोटी पकोडे टाईप हळूच सोडायचे आहेत, नाहीतर तुम्ही चमच्याने सोडू शकता। अशा प्रकारे भजी सोडल्याने भज्यांना आकार मस्त येतो। कधीही भजी लगेच सोडल्यानंतर हलवायची नाही, थोडीशी फ्राय होऊ द्यायची आहेत एक साईडून। अशी थोडी फ्राय झाल्यानंतर आपल्याला हलवून घ्यायची आहेत, थोडीशी पलटी मारून घ्यायची आहेत आणि थोडंसं आणखी फ्राय होऊ द्यायचं आहे। फ्राय करत असताना जर तुम्हाला कांदा जास्त कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही थोडंसं डार्क कलरवरती फ्राय करू शकता। भजी मस्त अशी फ्राय झाली आहे, मी या कलरवरती काढून घेणार आहे। ही भजी एकदम कुरकुरीत आणि खाताना एकदम टेस्टी लागतात। तर आपल्याला काढून घ्यायचे आहेत। कुरकुरीत, खमंग आणि कमी तेलकट भजी तयार आहेत खाण्यासाठी। तुम्हाला मी एक चेक करून दाखवणार आहे, तुम्ही पाहू शकता भजी आतूनही मस्त फ्राय झाली आहेत। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील।